परवाच्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केला. मी आरोपाशी सहमत नाही, पण या आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. कारण मराठा आरक्षणासाठी लाखो लोक, कोट्यवधी लोक ज्या मनोज जरांगेंच्या माठीमागे उभे आहेत, ते असा आरोप करतात, याचा अर्थ अशा आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. ही चौकशी गरजेची आहे. आणि साहेब, आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले, मी कानाखाली मारली असती, आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लाघ्य भाषा बोलत असेल, तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय, राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत.